नमस्कार, मी सोनाली देवरुख। स्वाद आस्वाद रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक वेगळ्या प्रकारची इडली बनवणार आहोत, ती म्हणजे मटारची इडली। तर आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। मटारची इडली बनवण्यासाठी पहिले आपल्याला एक वाटी मटार घ्यायचे आहेत, हे एका मिक्सरच्या भांड्यात काढायचे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा टाकायच्या आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, मी चार मिरच्या घेतल्या तिथे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि बारीक वाटून घ्यायचे आपल्याला। हे अशा प्रकारे मी हे मटार वाटून घेतलेत। आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकणार आहे। रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता, बारीक जाड। जेवढ्या वाटी मटार घेतल्या तेवढ्या वाटीच आपल्याला रवा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला दही घ्यायचे। आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। हे अशा पद्धतीने मिक्स करून घेतले मी। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय। आता याच्यामध्ये मी थोडस 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेणार आहे। परत मिक्स करायचे आणि आपल्याला हा रवा मुरण्यासाठी ठेवून द्यायचे 10 ते 15 मिनिटं, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत आपण नारळाची चटणी करून घेऊया। आता आपण नारळाची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे अर्धी वाटी ओला नारळ घेतलाय, तो मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्याच्यानंतर इथे मी दाण्याचा कूट घेतलाय 2 चमचे। तुम्ही अख्खे शेंगदाणे भाजलेले वापरले तरीही चालतील। त्याच्यानंतर मी इथे लाल मिरच्या घेतल्यात, ह्या ओल्या मिरच्या आहेत। तुम्ही सुक्या मिरच्या वापरल्या तरीही चालेल। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये दही टाकायचं। जर तुमच्याकडे दही नसेल तर लिंबाचा रस टाकला तरीही चालेल, 1/2 चमचा लिंबाचा रस किंवा चिंचेचा थोडासा तुकडा टाकला तरीही चालेल। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे बारीक वाटून घ्यायचे। आपली चटणी पण बनून तयार आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करत ठेवले। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी टाकणार आहोत। तेल आपलं छान तापलंय, आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा मोहरी टाकली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे आणि ही छान सुरसुरीत फोडणी आपण या चटणीवरती टाकून घ्यायची। मिक्स करायचे, आपली नारळाची चटणी बनून तयार आहे। आपले 15 मिनिटं झाले आहेत, रवा छान मुरला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये एक फोडणी टाकून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलंय 1 चमचा। त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे 1/2 चमचा। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण उडदाची डाळ टाकणार आहे 1 चमचा। उडदाची डाळ थोडीशी लाल होऊन द्यायची आहे। तुम्हाला जर इडलीमध्ये फोडणी आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। मी आता गॅस बंद करते, तेल गरम आहे, त्याच्यातच आपली उडदाची डाळ छान लाल होईल। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 7-8 कढीपत्ते टाकून घेणार आहोत। आणि ही फोडणी आपण या मिश्रणात टाकून घ्यायची आहे। मिक्स करायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी इथे 1/2 चमचा मीठ टाकते। मिक्स करायचंय।
याच्यामध्ये आपण एक चमचा इनो टाकून घेणार आहोत। हे पूर्ण सॅचेट घेतले छोटं जे मिळतं ते, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आणि मिक्स करायचे पटकन, जास्त फेटायचं नाही आपल्याला। हे इथे मी इडली बनवण्याचे जे साचे असतात, जे ट्रे असतात, त्याला मी तेल लावून घेतलंय। आता हे आपण मिश्रण याच्यामध्ये टाकायचंय। मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवलाय, शिट्टी काढली आहे मी कुकरची। याच्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं अशा पद्धतीने। हे मी सगळ्या इडलीच्या साच्यात टाकून घेतलंय। माझ्याकडे कुकरमध्ये लावण्याचा साचा आहे, तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही त्याच्यात सुद्धा लावू शकता। हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि 12 मिनिटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे मीडियम फ्लेमवर। आपली इडली बनून तयार आहे। मी 12 मिनिटं वाफून घेतलं, त्याच्यानंतर 5 मिनिटं त्याच्यातच ठेवलं होतं। आता आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान फुगली आहे आपली इडली। आता मी सगळ्या इडल्या काढून घेते। मी सगळ्या इडल्या डिश मध्ये काढून घेतल्या। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते किती छान फुगली आहे आणि सॉफ्ट सुद्धा झाली आहे। ही इडली तुम्ही चटणी सांबर कशासोबत सुद्धा खाऊ शकता, खायला खूप टेस्टी लागते। लहान मुलं जर मटार खात नसतील तर अशी मटारची इडली बनवली तर ते आवडीने नक्की खातील। आजची रेसिपी जर आवडली तर यूट्यूबवर स्वाद आस्वाद रेसिपीला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।